मुख्यमंत्र्यांना अडवूनच दाखवावं, माऊली पवार यांची घोषणा. आणि अटक करून घ्यायची असा या मागचा प्रसिद्धी स्टंट करण्याचा हेतू पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेऊ नये, मोकळच ठेवावं. पाहूया त्यांची कितपत हिंमत होते, असे अमोल बापू शिंदे म्हणाले. काल सोलापूरमध्ये सोघोषित मराठा समन्वयक माऊली पवार जे विकास आघाडीचा अजेंडा चालवत आहेत, लोकसभेत गेटेंडर अजून सुद्धा विधानसभेपर्यंत न्यायचं आहे, या दृष्टिकोनातून ते काल सांगत होते की राज्याचे मुख्यमंत्री सोलापुरात येत आहेत, त्यांना आम्ही पाऊल ठू देणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे काय आहेत, त्यांना कोण रोखू शकतंय, हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांचा पाय नाही ठू देणारे, त्यांचा पाय जागेवर राहील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की जे महाविकास आघाडीचा अजेंडा चालवणारे, महाविकास आघाडीचे चाके सोबत घेऊन स्वतःला नेता समजणारे, यांनी स्वतः समजून घ्यावं की यांना कुठेही अटक करू नका. तर यांना कधी मग कळेल की राज्याच्या मुख्यमंत्र्यांकत काय आणि आपण काय, कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलल्याशिवाय आणि ते बोलत असताना जरंगे पाटलांचं नाव घेतल्याशिवाय तुमचं दुकान उघडत नाही हे आम्हाला माहीत आहे. मनोजदादांचं नाव घेतलं तर मराठा बांधवाला असं वाटतं की माझ्यासाठी बोलतोय, पण हे माझ्यासाठी बोलणं नाही तर स्वतःची दुकानदारी चालवण्यासाठी माऊली पवारनी केलेलं वक्तव्य आहे. कारण आत्ताच या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी 4 कोटीचं टेंडर घेतल्याचे पुरावे आहेत. मी जाहीर सांगू शकतो कुठल्या ठिकाणी घेतले. याच शहर उत्तरच्या आमदारांचे पाय